मनपा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जून जुलै ऑगस्ट आणि आता सप्टेंबर 2022 संपत येणार आहे, तरीही कर्मचाऱ्यांचा पगार हेतू पुरस्कार रोखून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण मनपा आयुक्त व त्यांचे बेजबाबदार प्रशासन करीत आहेत। या संदर्भात मनपा आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी दिनांक 25 ऑगस्ट 2022 आणि दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी मनपा आयुक्त कार्यालयात आयुक्तांची भेट घेण्यासाठी संपर्क केला असता आयुक्तांच्या सचिवांनी मानधन देण्याचा प्रश्न सुटला असून लेखा विभागातील श्री महाजन यांच्याकडे फाईल आहे, त्यामुळे आयुक्त साहेबांना भेटता येणार नाही असे कळविले आहे। 2 दिवसात मानधन अदा होणार आहेत असे सचिवांनी सांगितले, मात्र 24 दिवस उलटून गेलेत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन अजूनही देण्यात आले नाही। एकीकडे मनपा अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यायचे व त्यांचे मानधन वेळेवर द्यायचे नाही, शिवाय नेमके मानधन का देत नाही याबाबत सातत्याने दिशाभूल करायची, तेही एका शासन यंत्रणेने, हे अत्यंत अशोभनीय व अन्यायकारक आहे। व या सर्वच महिलांची आर्थिक पिळवणूक आहे व याला संपूर्णतः माननीय आयुक्त साहेब व त्यांचा बेजबाबदार प्रशासन विभाग असल्याचे कामगार हितरक्षक सभा अध्यक्ष किरण मोहिते यांनी सांगितले। नाशिक महानगर पालिकेने गेल्या जून जुलै ऑगस्ट आणि आता सप्टेंबर असं जवळजवळ 3.5 महिन्यापासून नाशिक महानगर पालिकेमध्ये जवळजवळ 700 ते 750 ज्या अंगणवाडीच्या मुख्य सेविका, अंगणवाडीच्या असलेल्या सेविका आणि मदतनीस यांचे जे मानधन आहे ते गेल्या 3.5 महिन्यापासून त्यांनी रोखून ठेवलेले आहेत। या संदर्भात वारंवार सातत्यानं आयुक्त यांच्या कानावर देखील ही बाब घातली, मात्र आयुक्त माननीय डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडावर यांनी व त्यांच्या प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली दिसत नाही। अक्षरशः महिला ह्या मेटाकुटीला आलेल्या आहेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आज आलेली आहे। अशा याच्यात आपलं घराचं असलेला उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी अक्षरशः या ठिकाणी कर्ज काढलेलं आहे। या ठिकाणी अत्यंत एकतर्फी असलेला हुकूमशाहीचा कारभार जो नाशिक महानगरपालिकेचा चाललेला आहे आणि ज्या पद्धतीनं मानधन देण्यामध्ये जी दिरंगाई केली जाते त्याचा कामगार हितरक्षक सभेच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध करतो आणि आजपासून आमचे पगार का केले जात नाही आहे, वेळेवर का दिले जात नाही या संदर्भात अंगणवाडी कर्मचारी ह्या आयुक्तांच्या असलेल्या कार्यालयामध्ये संपर्क करणार आहे। ह्याच्यानी देखील या 2-3 दिवसात जर त्यांनी मानधन अदा केले नाहीत तर पालक जे आहेत, अंगणवाडीमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांच्या पालकांकडून नाशिक महानगरपालिका आयुक्तांना विचारणा या ठिकाणी केली जाईल। जय भारत। अंगणवाडी कर्मचारीने मानधन अदा न करण्याबाबत वेगवेगळी कारणे दिली जात असल्याचे सांगितले। 3 महिने झाले माझा पगार नाही, आज माझ्या मागे मूल नाही, नवरा नाही, कोणी नाही, मी एकटीचे, आज माझ्या घरात काही किराणा नाही, किराणावाल्याकडे गेली तर किराणावाला नाही म्हणतो पैसे पहिले दे, केबलचं बिल नाही, मोबाईलचं बिल नाही, आज मी कशीच जगणार, माझ्या मागे आज कोणी सहारा असला तर मला काही वाटलं नसतं, पण मला 3 महिने झाले आज याच्या पैसे मागितले तर तो म्हणतो नाही पैसे, त्याच्या पैसे मागितले, मी आज काय करणार तुम्ही सांगा ना। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांचे मानधन अडवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची व कर्जबाजारी होण्याची वेळ आणल्याबाबत नाशिक महानगरपालिका आयुक्त श्री डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या ढिसाळ व बेजबाबदार प्रशासनाचा कामगार हितरक्षक सभाकडून जाहीर निषेध करण्यात आला। यांसंडसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक।